ते दोघं मजूर रोजंदारीवर काम करणारे. अचानक पत्नी आजारी पडली, त्यानं खासगी हॉस्पिटलमध्ये दाखवलं. उपचार सुरू झाले पण पत्नीची तब्येत खालावली आणि अखेर तिनं मृत्यूला कवटाळलं. मजुराचं जगणं ते हातावर पोट भरणारं. होती नव्हती सगळी कमाई उपचारासाठी खर्च झाली, पण पत्नीवर आपल्या गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्याची त्याची इच्छा होती. रुग्णालयात मदत मागितली, गावापर्यंत पोहोचवा म्हणून विनंतीही केली. रुग्णालयानं मात्र साफ नकार दिला. इतर चार लोकांनीही झिडकारून लावलं. त्यानं काळीज घट्ट केलं, पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकला आणि तो थेट निघाला. पायांची चाकं आणि पाठीची गाडी तब्बल 33 किलोमीटर गेल्यानंतर कुणीतरी तो खांद्यावर मृतदेह घेऊन जातोय अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला थांबवलं, नेमका काय प्रकार आहे याची चौकशी केली आणि काळीज पिळवटून टाकणारं सत्य समोर आलं. अखेर त्या पोलिसातलाच एक माणूस जागा झाला, त्यानं या माणसाला मदत केली. ही घटना आहे आंध्र प्रदेशातील कोरापूट जिल्हा पतंगी तालुका इथली. गुरु आणि त्याची पत्नी पतंगी येथील राहणारे. दोघही रोजंदारीवर काम करण्यासाठी विशाखापट्टणम येथे जात होते. अचानक गुरुच्या पत्नीची प्रकृती खालावली. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. सागरवालसा येथील खासगी रुग्णालयात ही घटना घडली. बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. बुधवारी रात्री तिचा मृतदेह पतंगियाने गावी नेण्याचं ठरवलं. रुग्णालय प्रशासनाला मृतदेह गावापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली, मात्र रुग्णालयाने काळीचीही मदत केली नाही. हताश झालेल्या गुरुने इतरही अनेक जणांकडे याचना केली, पण उपयोग झाला नाही. उपचारासाठी सगळेच पैसे खर्च झाले होते. गुरुकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकला, निघाला गावाच्या दिशेने. आंध्र प्रदेशातल्या चकाचक रस्त्यावर हा माणूस बायकोचा मृतदेह खांद्यावर घेऊन निघालेला अनेकांनी पाहिला, पण कुणीही मदतीला पुढे आले नाही. तब्बल 33 किलोमीटर अंतर चालल्यानंतर एकाने याची माहिती पोलिसांना दिली. विजयनगर जवळ पोलिसांनी गुरुला गाठलं. चौकशी केली असता पैसे नाहीत म्हणून गुरु अशा प्रकारे पत्नीचा मृतदेह घेऊन चाललाय हे कळलं तेव्हा त्या पोलीस कर्मचाऱ्यातली माणुसकी जागी झाली. विजयनगर ग्रामीण पोलीस CSI किरण कुमार यांनी गुरुला मदत केली. पत्नीचा मृतदेह गावी पोहोचवण्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था केली. विजयनगर येथील पोलिसांनी दाखवलेली ही माणुसकी आज कौतुकाचा विषय ठरली आहे.